स्टार्ट परिचय. प्रस्तुत अपीलद्वारे अपीलार्थी मूळ आरोपी याने विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुणे यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2014 रोजी सत्र खटला क्रमांक 364/2013 भारतीय दंडविधान 1860 कलम 302 अन्वये केलेल्या गुन्ह्याबद्दल अपीलार्थीला दोषी ठरवून जन्मठेपेच्या शिक्षेचे पारित केलेल्या निकालावर अपीलार्थी आरोपीने आक्षेप घेतला आहे. विद्यमान सत्र न्यायालयासमक्ष आलेली तथ्ये थोडक्यात खालीलप्रमाणे. परिच्छेद. मृतक लक्ष्मण हा तक्रारकर्त्याचा भाऊ असून तो एव्हरेस्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वडगाव येथे काम करीत होता आणि तक्रारकर्ता ज्या इमारतीत राहत होता त्याच ठिकाणी तो वेगळा राहत होता. आरोपी आणि सतीश नावाचा इसम हे दोघे मृतक लक्ष्मणचे मित्र होते आणि ते नेहमी एकमेकांसोबत राहत होते. दिनांक 26/12/2012 रोजी मृतक लक्ष्मण आणि तक्रारकर्ता त्यांच्या ऑफिसमधून घरी परतले. अंदाजे रात्री 9 वाजताच्या सुमारास आरोपी आणि मित्र सतीश इमारतीजवळ अगोदरच उपस्थित होते आणि ते आसपास गप्पा मारत होते. त्यावेळी लक्ष्मण यांनी त्यांना थोड्याच वेळात त्याच्या सोबत सामील होतो असे सांगून आपल्या इमारतीत गेला आणि तक्रारकर्ता भाऊ हा सुद्धा आपल्या खोलीत गेला. अंदाजे रात्री 10 वाजताच्या सुमारास तक्रारकर्त्यास गोंधळ ऐकू आल्याने तो घटनास्थळाकडे धावत गेला आणि तेथे आरोपी निलेश हा त्याच्या भाऊ लक्ष्मणच्या छातीवर बसून त्याच्या डोक्यावर सिमेंट पेव्हर ब्लॉकने मारताना दिसला. तक्रारकर्ता त्याच्याजवळ गेला असता आरोपी पळून गेला. तक्रारकर्त्याने सुरुवातीस त्याच्या भावाला ससून रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर त्याला KEM रुग्णालयात दाखल केले. तक्रारकर्त्यांचे प्रथम खबरी अहवाल दाखल करून कायदेशीर कारवाई केली. दिनांक 29 डिसेंबर 2012 रोजी उपचारादरम्यान लक्ष्मणचा मृत्यू झाला आणि त्यामुळे गुन्ह्यात कलम 302 वाढविण्यात आले आणि आरोपीवर हत्येचा आरोप लावण्यात आला. परिच्छेद. सरकारी साक्षीदार क्रमांक 6 जे त्यावेळी पोलीस स्टेशन हवेली येथे कार्यरत होते त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आणि तपास पूर्ण झाल्यावर त्यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला हा फक्त सत्र न्यायालयासमक्ष चालवला जाऊ शकतो म्हणून हा खटला विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यात आला जेथे आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित करून खटला सुरू केला व सदर खटल्यादरम्यान अभियोग पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासले आणि कागदोपत्री पुरावा दाखल केला. सदरचा पुरावा ग्राह्य मानून आणि दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर विद्यमान न्यायचौकशी न्यायालय ह्या निष्कर्षाप्रत पोहोचले की अभियोग पक्षाने आरोपीविरुद्ध असलेला आरोप सिद्ध केला असून विद्यमान न्यायालयाने आरोपीस दोषी करार केले आणि त्यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. परिच्छेद. अपीलार्थीच्या विद्वान वकिलाने सदर न्यायनिर्णयाची समीक्षा करताना असे निदर्शनास आणून दिले की कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण 302 भारतीय दंडविधानाच्या चौकटीत बसत नाही. घटनाक्रमांची मांडणी करताना
त्यांनी नमूद केले की सरकारी साक्षीदार क्रमांक 1 आणि 2 यांच्या पुराव्यावरून आरोपी आणि मृतक हे चांगले मित्र होते आणि सुस्पष्ट आहे. आरोपी हा मृतकाबरोबर गप्पा करण्याकरिता गेला होता. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व किंवा भांडण किंवा मतभिन्नता असलेले मुद्दे नव्हते आणि म्हणूनच त्यामध्ये कोणताही हेतू नव्हता. त्याच्या म्हणण्यानुसार हे तक्रारकर्त्यांच्या उलट तपासावरून सुद्धा स्पष्ट झाले आहे. यावरून त्यांचे असे म्हणणे आहे की सदर गुन्ह्यामागे कोणताही हेतू किंवा पूर्वनियोजन नव्हते आणि म्हणूनच सदरचे प्रकरण हे हत्येचे प्रकरण नाही. म्हणून विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी कलम 302 भारतीय दंडविधान अन्वये सुनावलेली शिक्षा अयोग्य आहे. पुढे असे सादर केले आहे की जी काही घटना घडली ती तत्क्षणात घडली आणि संभवता तेथे अचानक भांडण झाले असावे. मृतकाचा मृत्यू घटनेच्या 2 दिवसानंतर झाला आणि म्हणून त्याच्या म्हणण्यानुसार कोणत्याही कल्पनाशक्तीशिवाय सदरचा खटला कलम 302 भारतीय दंडविधान अंतर्गत चालवता येणार नाही किंवा त्या कलमाअंतर्गत आरोप निश्चिती करता येणार नाही. परिच्छेद. विद्वान वकिलांनी आमचे लक्ष सरकारी साक्षीदार 2 च्या पुराव्याकडे वेधले आणि सादर केले की अभिलेखावरील या साक्षीदाराचा पुरावा त्रुटी आणि विरोधाभासांनी युक्त आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या पुराव्यानुसार त्यांनी सांगितले की कवटीला कोणत्याही प्रकारची रक्तस्रावित जखम किंवा फ्रॅक्चर नव्हते आणि म्हणूनच शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने असे नमूद केले आहे की मृतकाला किरकोळ प्रकारच्या जखमा होत्या आणि त्याच कारणामुळे कलम 302 अंतर्गत सुनावण्यात आलेली शिक्षा पूर्णतः अयोग्यच आहे. तथापि त्यांनी हे प्रामाणिकपणे मान्य केले की हातात असलेल्या या प्रकरणाला जास्तीत जास्त भारतीय दंडविधानाचे कलम 304 भाग 1 लागू होईल आणि त्यापलीकडे नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रकरण भारतीय दंडविधानाच्या कलम 300 अपवाद 4 मध्ये थेट मोडते. स्टॉप.